कुंभारी येथील वस्तीवरील घरात घुसून पंचायत समितीच्या माजी उपसभापती आणि माजी सदस्यांसह 14 जणांनी 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील वस्तीवरील घरात घुसून पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि माजी सदस्यासह 14 जणांनी 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यांच्यासह गावातून आलेल्या जमावानं केलेल्या दगडफेकीत 8 जण जखमी झाले, तर जमावानं घरगुती वस्तूंसह वाहनांची मोडतोड केली. बुधवारी सायंकाळी 7:30 सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी 14 जणांविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात पोक्सो, अॅट्रॉसिटीसह विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती अप्पासाहेब बिराजदार, रोहित बिराजदार, माजी पंचायत समिती सदस्य सागर तेली, शिवानंद आंधोडगी, जीजी पाटील, कल्लू छपेकर, संतोष कुद्रे, नागेश कुद्रे, श्रीशैल माळी, अप्पा छपेकर, चन्नप्पा छपेकर, लिंगराज खॅडे, चंदू रेड्डी, रामा आंधोडगी, सर्व राहणार कुंभारी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावं आहेत. यापैकी शिवानंद आणि रामा आंधोडगी, नागनाथ आणि शिवण्णा कुद्रे तसंच भीमाशंकर माळी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी जखमी महिलेनं फिर्याद दिली. सिद्धेश्वर साखर कारखाना रस्त्यावरील तलावानजीकच्या वस्तीवर फिर्यादी ही स्वयंपाक करत असताना तिच्या जावेचा आरडाओरड ऐकू आल्यानं ती तिथं पोहोचली. तेव्हा आरोपी घरात घुसून तिच्यासह तिच्या 2 अल्पवयीन मुलींशी छेडछाड करत होते. ती त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपीनं केलेल्या दगडफेकीत तिला दुखापत झाली. हा गोंधळ ऐकून तिथं आलेल्या 14-वर्षीय मुलीचाही संशयितांनी विनयभंग केला, फिर्यादीला मारहाण केली. तिची जाऊ सोडवायला आल्यानंतर एका संशयितानं तिच्या गळ्यातील 7 ग्रॅमचं सोन्याचं गंठण हिसकावून नेलं. आरडा ओरड ऐकून वस्तीवरील 7 महिला तिथं धावून आल्या. तेव्हा संशयितांपैकी एकानं गावातील एकाला कॉल करून महिला आम्हाला शिवीगाळ दमदाटी करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर लाठ्या काठ्या सळई आणि लोखंडी पाईप घेऊन आलेल्या जमावानं वस्तीवर दगडफेक केली, तसंच त्यांच्या घरासमोरील दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहनांची तोडफोड केली. आता तुम्हाला इथं राहू देणार नाही अशी दमदाटी केली. जमावाच्या दगडफेकीत लक्ष्मी मंदिरातील TV, साऊंड, बल्ब, 30 ते 40 घरांच्या काचा फुटल्या, तर जमावानं घरांच्या खिडक्या, दारं, वाहनांची मोडतोड केल्यानं नुकसान झालं. या प्रकरणी वळसंग पोलिसात 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. घटनेनंतर कुंभारी इथं तणावाचं वातावरण होतं. बसस्थानक परिसरासह वस्तीवर पोलीस बंदोबस्त तैनात होता. गुरुवारी रात्रीपर्यंत पोलीस तैनात होते. अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेनंतर गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी दुपारी पीडितांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गर्दी केली होती. संशयितांवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती. त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांना निवेदन दिलं. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, कारवाईसुद्धा करण्यात येईल असं आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिलं.